नमस्कार, पाकसिद्धी आणि ETC चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण करूया कुरकुरीत असा बेसन पोळा, म्हणजेच चण्याच्या पिठाचा पोळा. चला तर मग पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य. घरीच बनवलेले बेसन एक वाटी, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट. तिखट अर्धा चमचाच घेतला आहे कारण हिरवी मिरची टाकणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 5-6 पाकळ्या ठेचलेला लसूण, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, त्यानंतर 2 बारीक चिरलेले कांदे. ह्या घरगुती बेसनामध्ये थोडेसे मी दळताना तांदूळ टाकले होते, त्यामुळे इथे तांदळाचं पीठ घेतलं नाही. परंतु आपण 1 चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. नुसतं जर बेसन असेल तर 1 चमचा तांदळाचं पीठ नक्की घ्यायचं आहे, त्यामुळे पोळा अधिक कुरकुरीत होतो. चवीनुसार मीठ. प्रथम आपण बाउलमध्ये कांदा घेऊया, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकूया, त्यानंतर लसूण पेस्ट, कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकूया. जरा हे मिश्रण मिसळून घेऊया. आत्ता आपण यामध्ये लाल तिखट टाकूया, त्यानंतर हळद, पुन्हा सगळं एकत्र छान मिसळून घेऊया. आत्ता या मिश्रणात आपण 1 वाटी बेसन टाकूया, तेही छान व्यवस्थित अशा पद्धतीने मिसळून घेऊया. आणि आत्ता त्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून त्याचं बॅटर बनवूया. हे बॅटर आपल्याला अशा पद्धतीने एवढे सैलसर बनवायचे आहे. यानंतर मध्यम गॅसवर कढई किंवा पॅन किंवा तवा, जे आपल्याकडे आहे पोळा करण्यासाठी साधन, ते गॅसवर ठेवून त्यामध्ये थोडेसे तेल टाकूया. तेल गरम झालं आहे, आता आपण त्यामध्ये 1 चमचा बॅटर टाकूया. ते या पद्धतीने पळीने व्यवस्थित सर्वत्र पसरवून घ्यायचं आहे. पोळा आपल्याला पातळसरच बनवायचा आहे. फक्त 1 मिनिटासाठी आता झाकण ठेवूया. 1 मिनिटानंतर झाकण काढूया आणि पोळा परतवून घेऊया. अशा पद्धतीने 1-2 वेळा पोळा परतून घ्यायचा आहे. पहा, आपला पोळा छान फ्राय झालेला आहे. आता थोडा वेळ ठेवूया, नंतर ताटामध्ये काढून घेऊया. अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या बॅटरचे पोळे तयार करून घेऊया. पोळ्याला अधिक टेस्ट येण्यासाठी यामध्ये लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची वापरली आहे. ते तुम्ही नक्की वापरून पहा, पोळ्याला खूप छान टेस्ट येते. असे हे बेसन पोळे आम्ही वरचे वर नेहमीच बनवतो. खूप आवडतात, मुलांनाही खूप आवडतात. आणि हे पोळे आपण नाश्त्यासाठी किंवा एखादवेळी भाजी कमी पडत असेल किंवा भाजी मुलांना आवडत नसेल तर ऑप्शनल म्हणून हे पोळे आपण बनवू शकतो. नक्की करून पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.